ठिकाणी तो वरवून जातो। काही दिवसांपूर्वी एलईडी माळांची विद्युत रोषणाई याला करण्यात आली। तुम्ही म्हणता की सुशोभीकरण अंतर्गत करोडो रुपये ठाणे महानगरपालिका खर्च करत आहे, त्याच्या अनुषंगाने विद्युतीकरणाची काही कामं या ठिकाणी करते। परंतु मला वाटलं की हे काम झाल्यानंतर या ठिकाणी झाकणं गेलेली आहेत, ती झाकणं बसवली जाते। आपण ज्या पदपदावरती आता उभे आहोत, अत्यंत वर्दळीचा असा पदपथ आहे आणि नागरिकांची लहान मुलांचं वर्दळ नौकाविहारच्या समोरचा हा पदपथ या ठिकाणी असते। पण तुम्ही बघितलं असेल की सलग इथल्या 66 खांबांना झाकणं या ठिकाणी नाही आहे। ही झाकणं नसताना अनेक प्रकारच्या अनावश्यक केबलचं झेटोळ या ठिकाणी आहे। याच्या अंतर्गत बसवलेले MCB ते पॅनलवर पाहिजेत, ते MCB या ठिकाणी कुठेतरी लटकत आहेत। आणि सुशोभीकरण करत असताना LED माळांची जी जोडणी या ठिकाणी दिलेली आहे, त्याचा कनेक्टर असेल किंवा ड्रायव्हर असेल तो झाकणाच्या आतल्या बाजूला पाहिजे। कारण उद्या जर ती इन्सुलेशन टेप जर निघाली आणि विद्युत प्रवाह जर त्या खांबामध्ये गेला तर फार मोठी घटना घडू शकते। काही दिवस वाट बघितल्यानंतर संध्याकाळी आम्ही या ठिकाणी आलो आणि या खांबामध्ये टेस्टर टाकून बघितला, या अनेक वायरींना या ठिकाणी विद्युत प्रवाह येत होता। त्यामुळे आयुक्तांना भेटून आम्ही या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केला। अतिशय गंभीर अशी समस्या आहे। आयुक्त बघितलं असेल की ऑन फील्ड आहेत, ऑन वर्क आहेत, पावसाळ्यापूर्वीची कामं खड्डे असतील हे सर्व करण्याचे आदेश देत आहेत, पण कुठेतरी विद्युत विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत। तुम्ही त्यांना पावसाळा जर आला आणि पावसाळ्यामध्ये जर या ठिकाणी हात गेला तर एखादी दुर्घटना किंवा जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे आयुक्तांकडे आम्ही अशी मागणी केलेली आहे की सुशोभीकरणासोबतच नागरिकांचे जे आरोप हे सुरक्षितता आहे, नागरिकांच्या सुरक्षिततेला तुम्ही प्राधान्य या ठिकाणी दिलं पाहिजे। आणि तातडीने ही जी झाकणं आहेत तलाव पाळीसह ठाणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ही झाकणं नाही आहेत त्या ठिकाणी वायर बाहेर आलेलं आहे, ती तातडीने यांची दुरुस्ती झाली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये एखादा अपघात किंवा जीवितहानी या ठिकाणी होणार नाही। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी याला जबाबदार आहेत। त्यावेळी ही LED माळांची विद्युत रोषणाई करायला गेले अधिकाऱ्यांनी का डोळ्यावर झापड किंवा अधिकाऱ्यांचे डोळे बंद नव्हते ना, अधिकाऱ्यांनी बघितलं असेल। आणि अधिकाऱ्यांनी जर बघितलं तर अधिकाऱ्यांनी जाता नको दिसलं नाही का, मग अधिकाऱ्यांनी प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे होतं? नागरिकांच्या सुरक्षिततेला द्यायला पाहिजे होतं की सुशोभीकरणाला द्यायला पाहिजे होतं? म्हणून आम्ही या गोष्टीची मागणी केलेली आहे की ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी सुशोभीकरणासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि ज्या ज्या ठिकाणी अशी झाकणं उघडेल त्याला प्राधान्य देऊन झाकणं बसवून टाका। याबरोबर याच्यामध्ये पॅनलवरचे लटकणारे MCB असतील, अनावश्यक वायरी असतील किंवा या वायरचे दिलेले जोड असतील, ते जोडसुद्धा असल्या बाजूला पाहिजे, जेणेकरून एखादा अपघात किंवा दुर्घटना या ठिकाणी घडणार। तलावपाळी परिसरामध्ये गेले जितके लाईनचे स्पीड पॉइंट आहेत त्या सगळ्या स्पीड पॉइंटला आम्ही लावलेलं आहे आणि आयुक्तांना विनंती केली की सुरक्षाविषयक इतर उपाययोजना, मग MCBच्या कटआउटवरती असणं, त्यानंतर अनावश्यक त्याच्यावर ज्या वायर आहेत ते काढून टाकणं, त्याच्यावरती जी झाकणं आहेत ती झाकणं लावणं आणि LED आणि वायरचा जोड ज्या ठिकाणी दिला आहे, जे इन्सुलेशन टेप मारली आहे ती झाकण्याच्या अंतर्गत भागामध्ये असणं, अशा विविध प्रकारच्या उपाययोजना आम्ही त्या पत्रामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि त्या सर्व उपाययोजना आयुक्तांनी या ठिकाणी केल्या पाहिजे। हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।